शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या रेसकोर्समध्ये स्नेहभोजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला राजकीय, क्रीडा, मनोरंजन आणि साहित्य क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत, तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही सुद्धा सपत्निक या कार्यक्रमाला उपस्थित झालेत। शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नवी पिढी काम करते या मार्फत देश आणि राज्य उभे राहते याची संधी तुमच्यामुळे मिळाल्याचं सांगत पवार यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते। शरद पवारांना याआधीच पंतप्रधान पदाची संधी मिळायला हवी होती, पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आलं असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं। राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार रेडीचा गैरवापर करत आहे असा टोला त्यांनी लगावला, तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचे महापौर निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवला। शरद पवार यांचं कोल्हापुरातला अजोळ गोलीबडे या ठिकाणी मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी केक कापून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना ग्रामस्थांनी केली। पन्हाळा तालुक्यातल्या गोलीबडे या ठिकाणी शरद पवार यांचा आजोळ आहे। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगातील नाट्यगृहात सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झालेले। दरम्यान वाय बी चव्हाण सेंटर इथे झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सुद्धा यावेळी दाखवण्यात आलं। दरम्यान कार्यक्रमाच्या वेळेला कोरोना योद्ध्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला, त्यासोबत रक्तदान शिबिराचं आयोजनही यावेळी केलेलं। नवी मुंबई महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार आणि हीच पवार साहेबांना वाढदिवसाची भेट असल्याचं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वाशिमला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादीतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती, त्यानिमित्त माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी परळीतल्या गोपीनाथ गडावर जाऊन मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन केलं। मुंडेंचे अनेक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा गोपीनाथ गडावर हजेरी लावली होती। नगरचे खासदार सुजय विखे पाटील, महादेव जानकर यांनी सुद्धा मुंडेंच्या समाधीचं यावेळी दर्शन घेतलं। बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं। गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये पंकजा मुंडे यांनीही रक्तदान केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कार्यक्रमांचं आयोजन न करता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। दरम्यान कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं, रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं। सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत त्यांना अभिवादन केलं। गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथ गडावर नेते आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांची रेलचेल दिवसभर आहे, याचाच भाग म्हणून धनंजय मुंडेंनीही गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलं। जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली। गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे, यानिमित्त खडसे यांनी राहत्या घरी कुटुंबियांसोबत गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली। गोपीनाथ मुंडेंशी नेहमीच कौटुंबिक संबंध राहिले आहेत, राजकारणातही त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत राहिल्याची प्रतिक्रिया यावेळेला खडसेंनी दिली। घरी बसलो होतो हे खरं आहे, पण तिथून कामं केली म्हणून आता भूमिपूजन करता येते अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोले लगावलेत। त्याच्या हस्ते औरंगाबादमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं। जायकवाडी औरंगाबाद पाणी योजना, रस्त्यांची कामं, सफारी पार्क तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा श्रीगणेश त्यांच्या हस्ते झाला। येत्या काही दिवसात महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं। सारथी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या तारादूत प्रकल्पावरील स्थगिती उठवावी या मागणीसाठी पुण्यात तारादूतांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या 6 दिवसांपासून सारथी कार्यालयाबाहेर हे तारादूत ठिय्या देऊन आहेत, मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल अजूनपर्यंत सरकारनं घेतलेली नाही। मेट्रो कारशेडसाठी राज्य सरकारनं नव्यानं मंजूर केलेल्या कांजूरमार्ग भूखंडाच्या मालकीवरून मुंबई हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। हा 102 एकराचा भूखंड केंद्र सरकारच्या मालकीचा असल्याचं अनेक कागदपत्रांवरून सिद्ध होतं। ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे हे MMRDA ने देखील मान्य केलंय असं हायकोर्टानं म्हटलंय। December 2019 नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून कांजूरमार्ग इथली जागा राज्य सरकारला देण्याची विनंती केली होती, याकडे सुद्धा कोर्टानं लक्ष वेधलंय। बातमी जळगाव शहरातून। जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। 2 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे।
काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालाय। रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आधीच खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आता पुन्हा रबी पिकांचं नुकसान होतंय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। पावसाळा आणि हिवाळा अशा दोन ऋतूंचा अनुभव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले नागरिक घेत आहेत। दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस बरसतोय। तर ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून सूर्याचं दर्शन सुद्धा झालेलं नाही। त्यात तापमानाचा पारा धुळे जिल्ह्यात 15.5 अंश सेल्सिअसवर गेलाय। कालच्या तुलनेमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअसनं खाली आले आहे। हवामानातील या बदलांचा सर्वाधिक परिणाम गहू आणि हरभरा या दोन रबी पिकांवर दिसून येतोय। नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या पश्चिम परिसरामध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कळवणच्या आभुणा, कनाशी, जयदर, बोरगावसह अनेक गावांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे। आज दिवसभर रिमझिम पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली स्पर्धा तिरपेट उडाली। लागवडीसाठी तयार केलेली जमीन पावसामुळे ओली झाली, त्यामुळे जमिनीतली आर्द्रता वाढली आहे। याचा परिणाम कांदा पिकावर होऊ शकतो। बुरशी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कांदा पिकावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 15 दिवसांमध्ये पीक विम्याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर जायबंदी करण्याचा ठराव शेतकरी मेळाव्यामध्ये संमत करण्यात आलाय। नांदेडमध्ये हा शेतकरी मेळावा पार पडला, यावेळी सरकारला हा इशारा देण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 67% पिकांचं नुकसान झालंय। याबाबत शासकीय अहवाल सुद्धा जमा करण्यात आला आहे। 9,50,000 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे रितसर तक्रार सुद्धा केली, पण 62,000 शेतकऱ्यांचाच विमा मंजूर झालाय, त्यामुळे विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या जेवणात वांग्याच्या भाजीमध्ये अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आलाय। ही बाजार समिती विदर्भातली सगळ्यात मोठी बाजार समिती आहे। या ठिकाणी विदर्भातले शेतकरी येतात। शेतकरी उपाशीपोटी राहू नये यासाठी 2009 सालापासून बाजार समितीने शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली। गेल्या 7-8 वर्षांपासून इथे 1 रुपयामध्ये जेवण उपलब्ध असल्यामुळे शेतकरी जेवणाचा लाभ घेत आहेत, पण जेवणात अळ्या निघाल्यामुळे आता या बाजार समितीच्या जेवणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सभापतींनी भोजनालयाच्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करू असं सांगितलं आहे। बातमी आहे पुण्यातून। पुणे विभागामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये घरांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी म्हाडानं दिली आहे। एका दिवसामध्ये जवळपास 81,000 अधिक जणांनी घरासाठी नोंदणी केली आहे। जवळपास 5,647 घरांसाठी ऑनलाईन सोडत होती आहे। बाजार भावापेक्षा जवळपास 30-50% कमी किमतीमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। 2018 साली सिडकोनं काढलेल्या 14,500 घरांमधून शिल्लक घरांमधील 4,426 घरांची सोडत पोलिसांसाठी नुकतीच काढण्यात आली। 2018 साली या घरांची किंमत जेवढी होती त्यापेक्षा तब्बल 2 ते 3 लाख रुपये अधिक किमतीत या घरांची विक्री सिडको करते। यामुळे घरांच्या सोडतीच्या माध्यमातून सिडकोनं पोलीस बांधवांची फसवणूक केल्याचा आरोप नवी मुंबईतल्या मनसेनं केलेला आहे। दरम्यान कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणाऱ्या पोलिसांना 2018 साली ज्या किमतीत घरांची विक्री केली होती त्याच किमतीत आताही ही घरं द्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर आणि आरोग्याचं महत्व पटवून देण्यासह जनजागृती करण्यासाठी कल्याणमधल्या जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेतला। त्यासाठी कल्याण ते हैदराबाद असा 730 किलोमीटरचा टप्पा सायकलद्वारे गाठण्यात येणार आहे। यामध्ये नामांकित डॉक्टर, वकील, नेव्ही ऑफिसर, प्रोफेसर आणि उद्योजकांसह 9 जणांचा समावेश आहे। आपल्या कारचा नंबर हटके असावा असं वाटणाऱ्यांना आता थोडं दमानं घ्यावं लागणार आहे, कारण वाहनांसाठी नंबर आपल्या चॉईसचा हवा असेल तर त्यासाठी आता दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे। वाहन खरेदी हा तसा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय। आपल्या वाहनाचा नंबर हटके असावा, आपल्याला लकी नंबर असावा असं बऱ्याच जणांना वाटतं। त्यासाठी अधिकचे पैसेसुद्धा काही जण मोजायला तयार होतात, मात्र आता ही रक्कम चक्क दुप्पट झाली आहे। राज्याच्या गृहविभागाकडून याबाबतची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। एकीकडे कृषी कायदे हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे फिक्कीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्याची जोरदार पाठराखण केली आहे। कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी नवे कायदे अत्यंत उपयुक्त आहेत। नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होतील अशा शब्दात मोदींनी कृषी कायद्यांचं समर्थन केलं। नवे कायदे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत असं सुद्धा मोदी म्हणाले। साऊथ सुपरस्टार म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांचा 70वा वाढदिवस। या सुपरस्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून चाहत्यांनी घराबाहेर एकच गर्दी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या।
लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली. काँग्रेसच्या पराभवाला स्वतः काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जबाबदार होते असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या द प्रेसिडेन्शियल इयर्स या पुस्तकात म्हटलंय. प्रणव मुखर्जी यांचं हे पुस्तक आगामी वर्षात प्रकाशित होणार आहे.